नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश नथुठो सर, उपशिक्षक श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ संचलित महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ। चला अभ्यास करूया या सदरात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। इयत्ता 7वी, विषय मराठी, कविता 13वी, अनामवीरा। या कवितेचे कवी आहेत कुसुमाग्रज। सर्वप्रथम आपण कवीचा परिचय करून घेऊया। त्यांचं पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर। त्यांचा कालावधी आहे 1912 ते 1999। साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, तो पुरस्कार म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार। त्याचप्रमाणे ते लेखक, कवी आणि नाटककार देखील होते। जीवनलहरी, विशाखा, समीधा, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा इत्यादी काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत। वैजयंती, राजमुकुट, कौंतेय, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक इत्यादी नाटके त्यांचे प्रसिद्ध आहेत। प्रस्तुत कवितेत कवीने देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या, वेळप्रसंगी प्राणार्पण करून देशाचे रक्षण करणाऱ्या ज्ञात अज्ञात सैनिकांना अभिवादन केले आहे। मित्रहो, आपण भारत देशाचे नागरिक आहोत, देशाच्या अंतर्गत भागामध्ये आपण राहतो। आपण दररोज दिवसभर आपली कामं निश्चिंतपणे करतो आणि रात्री निश्चिंतपणे झोप घेतो। एवढं निश्चिंतपणे आपण जे जगतो ते कोणामुळे, तर निश्चितच या सैनिकांमुळे। आपल्या देशाचे सैनिक हे दिवस रात्र, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सर्व ऋतूंमध्ये भारत मातेच्या रक्षणासाठी, तिच्या सेवेसाठी सीमेवर सदैव दक्ष असतात। देशावर येणारे संकट, मग ते आक्रमणं असतील किंवा नैसर्गिक संकट जसे महापूर, भूकंप, अशा संकटांमध्ये हे सैनिक आपल्या भारत देशाची, भारत मातेची सदैव सेवा करत असतात, तिचं रक्षण करत असतात। कधीकधी युद्धामध्ये ते सहभागी होतात आणि या युद्धामध्ये काहींचे प्राणदेखील जातात। अशा या सर्व ज्ञात अज्ञात सैनिकांबद्दल कवीने आपल्या भावना या कवितेतून व्यक्त केलेल्या आहेत। ही कविता सर्वप्रथम मी आपल्याला चालीवर ऐकवणार आहे, त्यानंतर या कवितेचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे आणि हो, काही प्रश्न देखील मी तुम्हाला विचारणार आहे। त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात व्यवस्थित लिहायची आहेत। चला तर ऐकूया कविता। संभती थे ना, कुणी बांधला पेट।
आता आपण कवितेचा अर्थ बघूया. अनामवीरा, अनाम याचा अर्थ ज्याचं नाव कुणाला माहीत नाही असा, अनोळखी, अपरिचित. आपल्या सैन्यामध्ये अनेक सैनिक असतात, सर्वांच्याच नावाची सर्वांनाच ओळख असते असं नाही. काही अनाम असतात, त्यांना ओळखत नाही, त्यांना त्यांचा परिचय कोणाला नसतो. वीर म्हणजे सैनिक. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. अनामचा अर्थ मी तुम्हाला सांगितला, वीराचा अर्थ सांगितला. वीर म्हणजे सैनिक, जाहला म्हणजे झाला, जीवनांत याचा अर्थ जीवनाचा अंत, शेवट म्हणजेच मृत्यू, स्तंभ म्हणजे स्मारक. कवी म्हणत आहेत की हे अनामवीरा, ज्या ठिकाणी तुझा जीवनांत झाला, लढत असताना, देशाचं संरक्षण करत असताना, भारत मातेची सेवा करत असताना ज्या ठिकाणी तुझा अंत झाला, शेवट झाला, म्हणजेच तू मृत्यू पावला, त्या ठिकाणी तुझी आठवण म्हणून कुठल्याही प्रकारचा स्मारक बांधला गेला नाही, कुणीही त्या ठिकाणी स्मारक बांधलं नाही, त्याचप्रमाणे तुझ्या स्मृतिप्रीत्यर्थ त्या ठिकाणी तुझी आठवण म्हणून कुणी त्या ठिकाणी दिवा देखील लावला नाही, त्या ठिकाणी ज्योत म्हणजेच वात पेटली नाही. धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी. धगधगता म्हणजे धगधगणे म्हणजे पेटणे, जोराने पेटणे, मोठा जाळ होणे. समर म्हणजे युद्ध. देशाकाशी देशाच्या आकाशामध्ये, जळावयास्तव जळण्यासाठी, अशा प्रकारे कवी म्हणत आहेत की हे अनामवीरा, ज्यावेळेस युद्धाच्या ज्वाला या देशामध्ये पेटतात,
म्हणजेच ज्यावेळेस युद्ध होतं, मग ते युद्ध देशाच्या सीमेवर असेल, जमिनीवर असेल, किंवा देशाच्या आकाशामध्ये देखील युद्ध लढलं जातं, समुद्रावर देखील युद्ध लढलं जातं, तेव्हा अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी युद्ध होतं, युद्धाला सुरुवात होतं, युद्ध पेटतं, त्यावेळेला तू भारत मातेचं संरक्षण करण्यासाठी, देशाच्या संरक्षणासाठी तू स्वतःला जाळून घेण्यासाठी एक प्रकारे आपला हसता खेळता भरलेला संसार सोडून कुठल्याही प्रकारचा विचार न करता केवळ भारत मातेच्या किंवा देशाच्या संरक्षणासाठी तू संसारातून निघून जातो, संसार सोडून या युद्धामध्ये भाग घेण्यासाठी तू निघून जातो. मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भयना आशा. अशा प्रकारे त्या ठिकाणी तू युद्धभूमीवर लढत असताना तुला वीरमरण येतं, म्हणजेच मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा. जसं संध्याकाळ होते आणि संध्याकाळ होत असताना अंधार पडत असतो आणि त्या अंधारामध्ये क्षितिजाची जी रेषा असते ती हळूहळू लोप पावते, म्हणजे नष्ट होते, त्याचप्रमाणे तू देखील या भारत मातेच्या रक्षणासाठी युद्धामध्ये सहभागी होतोस आणि जणू काही स्वतःला त्या ठिकाणी तू नष्ट करून घेतोस, स्वतः जळतोस, मरण पत्करतोस, वीरमरण तुला येतं, मरणामध्ये तू विलीन होतोस, सामावून जातोस. कुठल्याही प्रकारची भीती तुझ्या मनामध्ये त्यावेळेस नसते, त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या आशा अपेक्षा स्वार्थ तुझ्या मनामध्ये नसतो. देशासाठी तू प्राणार्पण करतोस. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधानले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. अशा प्रकारे तुझं एवढं हे बलिदान जे पाहून जरी लोकांनी या तुझ्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या नाही, तुझ्याबद्दलच्या भावना लोकांच्या मनामध्ये उफाळून आल्या नाहीत, त्याचप्रमाणे रियासतीवर, रियासत म्हणजे इतिहास, इतिहासाच्या पानांमध्ये तुझं नाव नोंदलं गेलं नसलं तरी, जरी न गातील भाट डफावर तुषे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरे तुझेच बलिदान. भाट म्हणजे गुणगान करणारे, तुषे म्हणजे तुझे, यशोगान म्हणजे यशाची कीर्ती, यशाचं गुणगान करणे. जरी हे भाट जे आहेत त्यांनी डफावर म्हणजे डफ वाजवून तुझ्या कीर्तीचं, तुझ्या यशाचं गुणगान जरी गायलं नसलं तरी तुझं हे बलिदान, तुझं हे प्राणार्पण, देशासाठी तू दिलेले प्राण जे आहेत, देशासाठी केलेलं जे तू काही कार्य आहे ते कुठल्याही प्रकारे वाया जाणार नाही, तुझं हे बलिदान कुठल्याही प्रकारे वाया जाणार नाही, ते सफल झालेलं आहे. काळो खातून विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. या घनघोर लढाईत तुझ्यासारख्या असंख्य वीरांची आहुती पडून या काळोखातून उद्या विजयाचा पहाटेचा तारा उदयाला येईल, आपला विजय होईल असा आशावाद या कवीला आहे. परंतु या विजयाचे श्रेय तुलाच आहे, मृत्यूवर मात करणाऱ्या हे वीरा, माझे पहिले वंदन तुलाच आहे. मृत्युंजय याचा अर्थ मृत्यूवर विजय मिळवणारा. तेव्हा हा या मृत्यूवर विजय मिळवणाऱ्या ह्या वीराला कवी पहिला प्रणाम करतात, किंवा कवी म्हणतात की माझा हा पहिला प्रणाम जो आहे तो तुलाच आहे. अशा प्रकारे ही कविता या ठिकाणी संपलेली आहे. आता या कवितेवर आधारित काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. प्रश्न पहिला, वीराचा मृत्यू
जेथे झाला तिथे कोणत्या गोष्टी झाल्या नाहीत असे कवीला वाटते. प्रश्न दुसरा, काळोखातून उगवणारा असा कोण आहे. प्रश्न तिसरा, कवीचा पहिला प्रणाम कोणाला आहे. त्यानंतर प्रश्न चौथा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सविस्तर लिहायचं आहे. देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक अनाम राहिला आहे असे कवींना वाटते, त्याची कारणे कोणती आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी ही कविता पूर्ण झालेली आहे. धन्यवाद. मित्रहो, याच पाठामध्ये आपल्याला एक भाग दिलेला आहे, म्हणी ओळखूया. या ठिकाणी काही स्पष्टीकरणं दिलेली आहेत, काही उदाहरणं दिलेली आहेत, माहिती दिलेली आहे, त्यावरून त्या माहितीशी जुळणारी म्हण आपल्याला आठवायची आहे, ती या ठिकाणी लिहायची आहे. पहिलं वाक्य आहे, गणपतरावांकडे प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पै पाहुण्यांचा राबता होता. जसे ते सेवानिवृत्त झाले तसा माणसांचा वावर कमी झाला आहे, म्हणतात ना टिंबटिंब. तर या ठिकाणी जोपर्यंत व्यक्तीजवळ संपत्ती असते, धन असतं, पद असतं, अधिकार असतात, तोपर्यंत आपली कामं करून घेण्यासाठी, आपला फायदा करून घेण्यासाठी लोक त्या व्यक्तीजवळ येतात. आणि ज्या वेळेला त्या व्यक्तीजवळच्या ह्या सर्व गोष्टी दूर जातात किंवा कमी होतात, नष्ट होतात, त्यावेळेस त्याच्याजवळ येणारे लोक जे आहेत ते देखील कमी होतात, किंवा त्या लोकांपासून, त्या अशा व्यक्तीपासून लोक दूर जातात. आणि म्हणून मग या अर्थाला अनुसरून म्हण आहे, अस्थिर शिते तर जमतील भूते. दुसरं, रेहानाची कंपास पेटी हरवली, तिने ती घरभर शोधली, शेजारी पाजारीही जाऊन पाहिले, पण कंपास पेटी कोठेच नव्हती. शेवटी ती रेहानाच्याच दप्तरात सापडली, म्हणतात ना टिंबटिंब. बघा, ज्यावेळेस आपली मनस्थिती चांगली नसते, मनामध्ये विचारांचा गोंधळ निर्माण झालेला असतो, अनेक विचार मनामध्ये असतात, अशा वेळी एखादी वस्तू आपल्या जवळच असते परंतु ती आपल्याला दिसत नाही किंवा आपल्याला समजत नाही, आणि ती वस्तू शोधण्यासाठी आपण फार दूरपर्यंत जाऊन येतो. आणि म्हणून अशा वेळेला म्हणतात, काखेत कळसा नी गावाला वळसा. तिसरं उदाहरण, पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले, पावसाळा संपला की घर बांधायचे. पावसाळा संपला पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला, पावसात भिजताना त्याला आठवले की आपण घर बांधायचे ठरवले होते, म्हणतात ना. बघा, ज्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता असते, गरज असते, ती आपण करण्याचं ठरवतो, परंतु आपलं काम निघून गेल्यानंतर, काळ निघून गेल्यानंतर, आपण किंवा आपली गरज संपल्यानंतर आपण ते काम विसरून जातो. आपण जे ठरवलेलं आहे ते करायचं विसरून जातो, आणि पुन्हा तसाच प्रसंग निर्माण झाला की आपल्याला ते आठवतं की अरे आपल्याला हे करायचं होतं. आणि म्हणून या प्रसंगाशी मिळती जुळती म्हण आहे, ती म्हणजे, तहान लागली की विहीर खोदायची. ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची आपल्याला गरज भासते, त्यावेळेस आपण तिच्याशी संबंधित असलेली कामं करण्याचा प्रयत्न करतो. चौथं उदाहरण,
फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला तसतसे त्याच्यात ते गुण दिसू लागले. गावातले सगळे म्हणू लागले टिंबटिंब. अशा प्रकारे जसा बाप आहे, बाप जेवढा हुशार आहे, कर्तृत्ववान आहे, बुद्धिमान आहे, त्याचप्रमाणे त्याचा मुलगा देखील तसा बुद्धिमान कर्तृत्ववान निघाला. आणि म्हणून मग या प्रसंगाशी किंवा या अर्थाशी मिळतीजुळती म्हण आहे, खान तशी माती. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला देखील काही स्पष्टीकरणं दिलेले असतील किंवा उदाहरणं दिलेले असतील आणि त्याच्याशी मिळतीजुळती म्हण तुम्हाला ओळखता आली पाहिजे, सांगता आली पाहिजे. मग तुमच्यासाठी एक अभ्यास आहे, प्रत्येकाने कमीत कमी 15 म्हणी, वेगवेगळ्या प्रकारच्या 15 म्हणी आणि त्यांचा अर्थ आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे. धन्यवाद.